जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून घाटी रुग्णालयासाठी 6,59,00,000 रुपयांचा निधी देण्यात आला, मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे निधी मिळूनही घाटी प्रशासन अडचणीत सापडलंय. जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून घाटी रुग्णालयासाठी 6,59,00,000 रुपयांचा निधी वेगवेगळ्या 20 प्रकारच्या यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी देण्यात आला होता. घाटी रुग्णालयातील वाढत्या समस्या लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक आराखड्यातून विविध यंत्रसामग्रीसाठी हिमोडायलिसिसच्या 35 लाखांची 5 यंत्रे घेण्याचा प्रस्ताव होता. त्यात आरो प्लांटसाठी 9 लाख लागतील असं सांगण्यात आलं होतं. तसेच डिजिटल मॅनोग्राफिक मशीनचाही प्रस्ताव होता. या यंत्राची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. या कोट्यवधी रुपयांच्या यंत्रसामग्रीसाठी पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली, मात्र घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठता पदासाठी केवळ 3 लाख रुपयांपर्यंतच ई टेंडर करण्याचे अधिकार आहेत. प्रस्तावित एकही मशीनची किंमत 3 लाखांपेक्षा कमी नाही, यामुळे खरेदीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला होता. सर्व शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांसाठी एकत्रित करायची असे धोरण असल्याने या निधीतील एकही रुपये खर्च झाला नाही. दरवर्षी निधी द्यावा असा नुकताच आग्रह धरला जातो, मात्र विभागाचे खरेदी धोरण अगदी मार्च अखेरीस ठरते, परिणामी निधी पडून राहतो. यामुळे रक्कम मिळूनही केवळ प्रशासकीय अनागोंदीमुळे घाटी प्रशासन अडचणीत आहे.